राज्यसभा निवडणूक कशी होते, मतदान कसं होतं, पहिली पसंती काय, दुसरी पसंती काय, एखाद्याची आमदारकी जाऊ शकते का, अर्ध मत काय असतं, असे अनेक प्रश्न सध्या तुमच्या मनात हे घुंगावत असतील, कारण राज्यसभेची निवडणूक होते. या व्हिडिओत या सर्वच प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर राज्यसभा निवडणुकीत विधानसभेचे आमदार हे मतदार असतात. मतदानाच्या दिवशी आमदार एका बॅलेट पेपरवर विशिष्ट जांभळ्या रंगाच्या शाईच्या पेनने आपलं मत देतात. मत देताना त्यांना पसंतीक्रम हा द्यावा लागतो, म्हणजे 1, 2, 3, 4. म्हणजे समजा शिवसेनेचे 44 आमदार हे संजय राऊतांना पहिल्या क्रमांकाची आपल्या पसंतीची मतं देणार असतील, तर तेच 44 आमदार हे शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराला म्हणजे संजय पवारांना किंवा इतर कोणत्याही उमेदवाराला दुसऱ्या पसंतीची मतं ही देऊ शकतात. त्यामुळे आमदारांना पहिलं मत देणं हे अनिवार्य असतं. दुसरं मत द्यायचं की नाही ते आमदार हा स्वतः ठरवतो, किंवा तो एक रणनीतीचा भाग असतो. मतांचा पसंतीक्रम देऊन झाल्यानंतर आमदार आपल्या पक्षाच्या प्रतोदाला ती मतपत्रिका दाखवून तो बॅलेट पेपर मतपेटीत टाकतो. अपक्षांना मात्र त्यांनी दिलेलं मत कोणाला दाखवण्याची गरज नसते, त्यामुळे त्यांचं मत हे एक प्रकारे गुप्त पद्धतीने दिलं जातं आणि अशा प्रकारे हे मतदान पार पडतं. मात्र बॅलेट पेपरवर चुकीच्या पद्धतीने लिहिलं असेल किंवा चुकीचा आकडा टाकला असेल, चुकीच्या ठिकाणी आकडा टाकला असेल, तर मात्र ते मत बाद होतं. मतांचा कोटा कसा ठरवला जातो? तर मतांचा कोटा ठरवताना विधानसभेचे आमदार किती आणि राज्यसभेच्या जागा किती हे गणित पाहिलं जातं. आता सध्याच्या निवडणुकीत जर उदाहरण घ्यायचं झाल्यास, शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं निधन झाल्यामुळे एक जागा रिक्त आहे आणि सध्या महाराष्ट्रात विधानसभेचे 287 आमदार आहेत. एका आमदाराच्या मताचं मूल्य हे 100 असं मानलं जातं, म्हणजे 287 आमदारांच्या मतांचं मूल्य हे 28,700 इतकं मोजलं जातं. त्याला जितक्या जागा आहेत त्यात एक अधिक करून भागलं जातं, म्हणजे सध्या 6 जागा आहेत अधिक 1, 7 भागलं तर 28,700 × 7 म्हणजे 4,100 आणि त्यात अधिक 1 म्हणजे 4,101. उमेदवाराला विजयी होण्यासाठी 4,101 मूल्य असलेल्या मतांची गरज असते, म्हणजे 42 आमदार. त्यासाठी 42 आमदारांनी त्या उमेदवाराला पहिली पसंती देणं हे आवश्यक मानलं जातं. पण यातही गंमत आहे, एखादं मत जर अवैध ठरलं तर मात्र गोंधळ होऊ शकतो. म्हणून सध्याच्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून मतांचा कोटा हा 42 आधी म्हणजे 44 किंवा 45 हा ठरवला जाऊ शकतो. म्हणजे पहिल्या पसंतीची 44 मतं ही आपल्या 3 उमेदवारांना महाविकास आघाडीकडून दिली जाऊ शकतात आणि हे सर्वच्या सर्व म्हणजे 44 × 3 = 132 आमदार आपल्या दुसऱ्या पसंतीची मतं शिवसेनेचे दुसरे उमेदवार असलेल्या संजय पवार यांना ते देऊ शकतात. भाजप मात्र प्राधान्य असलेल्या दोघांना म्हणजे 42 मतं देऊ शकतात आणि 42 × 2 म्हणजे 84 आमदार हे दुसऱ्या पसंतीची मतं भाजपचे तिसरे उमेदवार असलेल्या धनंजय महाडिकांना देऊ शकतात. अपक्ष मात्र काय करतील हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही आहे. पण अशा प्रकारे कोटा हा ठरवला जातो आणि या कोट्यानुसार असंच मतदान होऊ शकतं आणि हा एक रणनीतीचा भाग असतो, त्यामुळे रणनीती ही ठरवली जाऊ शकते. मतमोजणी कशी केली जाते? मतदान पार पडल्यानंतर त्याच दिवशी मतमोजणी होते. महाराष्ट्रात सध्या आमदारांची संख्या पाहता 4,101 इतकी मूल्य असलेली मतं म्हणजेच कोटा पूर्ण करण्यासाठी इतकी मतं लागतात. सुरुवातीला पहिल्या पसंतीची मतंही मोजली जातात, त्यातून वैध आणि अवैध मतांची मोजणी होते. वैध मतांची मोजणी झाल्यानंतर त्यात जे उमेदवार हा कोटा पूर्ण करतील त्यांचा विजय हा निश्चित होतो. त्यानुसार भाजपचे 2, शिवसेनेचा 1, राष्ट्रवादीचा 1 आणि काँग्रेसचा 1 असे 5 उमेदवार विजयी होणार हे निश्चित आहे. पण 6वा उमेदवार विजयी ठरवण्यासाठी काय होईल ते एकदा पाहूया. जर शिवसेनेच्या संजय पवारांनी पहिल्याच फेरीत 42 आमदारांची मतं मिळवली म्हणजे 4,101 मूल्य असलेल्या मतांचा कोटा पूर्ण केला तर ते पहिल्याच फेरीत विजयी होतील, दुसऱ्या फेरीची गरज पडणार नाही. किंवा भाजपच्या धनंजय महाडिकांनी ती किमया केली, 42 आमदारांची मतं मिळवली तर ते पहिल्या फेरीत विजयी होतील. पण दोघेही मतांचा कोटा पूर्ण करू शकले नाही तर काय? तर दुसऱ्या क्रमांकाची म्हणजे दुसऱ्या पसंतीची मतं मोजली जातील. ती मोजताना देखील एक वेगळंच गणित मांडलं जातं. पहिल्या क्रमांकाची मतं मिळवून कोटा पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची पहिल्या क्रमांकाची जी अतिरिक्त मतं असतात ती दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळवणाऱ्या उमेदवारांमध्ये विभागली जातात. आता तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगतो. जर संजय राऊत यांना 44 मतं मिळाली तर त्या मतांचं मूल्य होतं 4,400, कोटा आहे 4,101 म्हणजे 299 अतिरिक्त मतं ही संजय राऊत यांच्याकडे आहेत. जर संजय राऊतांना पहिली पसंती देणाऱ्या प्रत्येकाने
दुसरी पसंती ही दिली असली म्हणजे दुसऱ्या पसंतीची 40 मतं ही संजय पवारांना आणि 4 मतं ही धनंजय महाडिकांना मिळाली असली तर 299 मूल्य असलेली मतं ही या दोघांमध्ये विभागली जाती. पण ती कशी पाहूया. तर त्याचंही मूल्य ठरलेलं असतं अतिरिक्त मतं भागिले मतपत्रिका. म्हणजे 299 भागिले 44 असं ते गणित असेल ज्याचं उत्तर येतं 6.8. म्हणजे संजय पवारांना 40 दुसऱ्या पसंतीची मतं गुणिले 6.8 अशी 272 मूल्य असलेली मतं मिळतील. तर धनंजय महाडिकांना 4 गुणिले 6.8 म्हणजे 27.2 मूल्य असलेली मतं मिळतील. अशी विजयी झालेल्या प्रत्येक उमेदवारांची अतिरिक्त मतं मोजली जातील 6व्या जागेसाठी पहिल्या पसंतीची आणि दुसऱ्या पसंतीची एकत्र करून 4101 मतांचा कोटा जो उमेदवार आधी पूर्ण करेल तो विजयी घोषित केला जाईल. आता पहा, समजा महाविकास आघाडीकडे 167 मतं आहेत आणि भाजपकडे 120 मतं आहेत. मवियाने आपला कोटा हा 44 ठेवला तर महाविकास आघाडीकडे पहिल्या पसंतीची 35 मतं उरतात आणि भाजपने 42 कोटा जरी ठेवला तर त्यांच्याकडे 36 मतं उरतात. तर भाजपकडे असलेले कमीत कमी 84 आमदार हे आपल्या दुसऱ्या क्रमांकाचं मत धनंजय महाडिकांना देऊ शकतात. तर महाविकास आघाडीचं पाहिलं तर त्यांचे कमीत कमी 126 आमदार हे दुसऱ्या क्रमांकाचं मत हे संजय पवार यांना देऊ शकतात. त्यामुळे 44 कोटा पूर्ण करून मवियाची अतिरिक्त मूल्य असलेली मतं ही संजय पवारांना मिळू शकतात. पण त्यासाठी सर्वांनाच म्हणजे दुसऱ्या क्रमांकाची मतं ही संजय पवारांना द्यावी लागतील जेणेकरून दुसऱ्या क्रमांकाच्या किंवा दुसऱ्या पसंतीच्या मताचं मूल्य हे मवियाकडं भाजपापेक्षा जास्त असेल. त्यामुळे एकतर पहिल्या फेरीत कोटा पूर्ण करून महाविकास आघाडीचे संजय पवार हे विजयी होऊ शकतात नाहीतर दुसऱ्या क्रमांकाच्या मताचं योग्य ते नियोजन करून महाविकास आघाडीचे संजय पवार हे विजयी होऊ शकतात. आणि शेवटचा प्रश्न, आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं तर आमदारकी जाणार का. तर नाही, क्रॉस वोटिंग झालं तरी आमदारकी ही जाणार नाही. मात्र ते मत देताना जर गडबड झाली तर मात्र प्रतोदाला जर न दाखवता त्यांनी मत दिलं किंवा दुसऱ्या पक्षाच्या प्रतोदाला दाखवलं आणि ते मत दिलं तर मात्र ते मत अवैध ठरवलं जाऊ शकतं. पक्ष देखील आपल्या आमदारावर कारवाई हा करू शकतो मात्र आमदारकी जाऊ शकत नाही असंही राज्यसभेचं गणित आहे. आता हा सगळा अभ्यास करूनच निवडणुकीचं नियोजन हे केलं जात असावं. आता योग्य आकडेमोड करून कोण विजयी होतं, मतं फुटतात का, हे सगळं गणित तो पक्ष आपल्या आमदारांना कसं समजावून सांगतो ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. ही प्रक्रिया एकूणच किचकट आहे. तुम्हाला ती समजली की नाही ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लोकमतचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर लोकमतच्या फेसबुक पेजला देखील फॉलो आणि लाईक करा. हा व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.